आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगानं खारघर येथील शेकापच्या रघुनाथ शेठ ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केलं. खारघर येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते रघुनाथ शेठ ठाकूर, विष्णू ठाकूर, किशोर ठाकूर, सुनील ठाकूर, दत्ता कोळी, शिवनाथ गुप्ता, सुहास पाटील, रियाज मुकादम, सारिका गांधी, प्रीतम गांधी, सिराज शहा, रुपेश कोळी, महेंद्र कोळी, कासिम खान, मंदार कवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशवेळीस पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बावेसकर, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, प्रभाकर जोशी, सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, मधुमिता जेना, नवनीत मारू, अमित घोरपडे, विनोद ठाकूर, सनी नवघरे, नरेश पांचाळ, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, विलास राठोड, सचिन वासकर, काशीनाथ घरत, सुरेश ठाकूर, कृष्णा खडकी, साधना पवार, प्रतीक्षा कदम, आशा शेडगे, मोहन म्हात्रे, श्रीकांत पाटील, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक अतिशय चांगली गोष्ट आहे की खारघर शहर हे आज भाजपमय झालेलं आहे. 12 च्या 12 नगरसेवक इथं भारतीय जनता पक्षाचे महापालिकेत निवडून आलेले आहेत. म्हणजे हा आपला अतिशय मोठा असा विजय आपण करून दाखवले. ह्या दिवसांच्यावरती आणि त्याच्यानंतर आमदार प्रशांत ठाकूरमधून आणखीन या नवीन या 2-3 वर्षात केलेल्या कामामुळं आपण महापालिका निवडणूक झाल्यानंतर सर्वोच्च निवडणूक निवडून आणलेच. पण खासदारकीला आपलं कमलाचं फूल हे इथं निशाणी नसतानासुद्धा आपण या इथं आपण किती खासदारमध्ये 17,000 मतांची आघाडी घेतली. किती? 17,000. आणि आता तुम्ही रघुशेठ ठाकूर आणि सर्व प्रत्येक भागामध्ये जे कार्यकर्ते येतात त्यामुळे नुसत्या खारघरमध्ये आपण 30,000 आघाडी घेणार आहोत. 1,00,000 मतापेक्षा जास्त आघाडी घ्यायची आपलं ठरलंच होतं, जे आपण जाहीर केलं होतं. आणि हे आपण नाही जाहीर केलं, हे जाहीर केलं खासदार बारणे साहेबांनी जाहीर केलं की पुढची आघाडी प्रसंग उठली असतात 1,00,000 जास्त असणार. आणि त्यांनी त्याचं एक वाक्य वापरलं की मी जो खासदार म्हणून आलो आहे तो ठाकूर कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षामुळे आलो आहे अशा प्रकारे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.